हाय, मी कोकणची कन्या सपना। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मी आज तुमच्यासोबत नवीन एक रेसिपी शेअर करणार आहे, तवा कोळंबी मसाला फ्राय। तर ही रेसिपी कशी बनवतात, तर चला आपण आता सुरुवात करू रेसिपीला। तर मी इथे कोळंबी घेऊन आलेली, त्यानंतर ही कोळंबी कशी स्वच्छ अशी करतात तर ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे। तर ह्याची त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन व्हिडिओच्या। तर ही कोळंबी कशा पद्धतीने साफ करतात तर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तरी स्वच्छ अशी धुवून घेतली कोळंबी 2-3 पाण्यामध्ये, त्यानंतर इथे गॅस चालू करून घेतला। आता गॅसवरती गरम करण्यासाठी तवा ठेवलेला आहे, तर आपल्याला ही रेसिपी आता तव्यावरतीच बनवायची आहे। तर त्यानंतर इथे तवा छान गरम होऊ द्यायचा, त्यानंतर आपण तेल टाकून घ्यायचं। एक पळी असं तेल टाकून घेतलं, म्हणजे आपली जी रेग्युलरची जेवणातली तेलाची पळी असते ना, तेलाच्या कितलीमध्ये, तर ती एक चमचा टाकून एक पळी टाकून घेतली। त्यानंतर बारीक मिडियम असा कांदा, एक टोमॅटो आणि मिरची घेतलेली आहे। तर इथे टोमॅटो पण घेतला, टोमॅटो खूप महाग झालेत तरी पण घेतलेला आहे आता। आणि इथे कांदा घ्यायचा, कांदा तेल छान गरम झाल्यानंतर कांदा घालून घ्यायचा तव्यामध्ये। आणि ब्राऊन कलर होईपर्यंत ह्याला आपण आता भाजून घेणार। गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि आपण आता कोळंबी फ्राय करतो आहे। तर आता श्रावण पण चालू होतो आहे, श्रावण चालू होण्याच्या अगोदर, म्हणजे अधिक जो श्रावण होता तर काय काय लोकं त्याच्यामध्ये खात होती, काय काय आता आपला जो श्रावण असतो तो रेग्युलर तो पाळणार आहेत। तर तुम्ही आता संडे येतो आहे, संडेला बनवू शकता। तर ही आपली झटपट अशी कोळंबी, तवा कोळंबी मसाला फ्राय आहे। तर इथे ब्राऊन कलर झालेला आहे आता कांद्याचा। त्यानंतर इथे मिरची, एक मिरची घेतलेली, कमी तिखट आहे ती मिरची, मिरची ऑप्शनल आहे पण मिरची टाकल्यानंतर खूप छान फ्लेवर येतो आहे त्याच्यामध्ये। आणि एक टोमॅटो घेतला आहे। तर अलीकडे तुम्ही बघितलाच आहे बाजारामध्ये टोमॅटोने तर आपला जीव हैराण करून सोडलेला आहे। आणि त्यानंतर इथे घेतलेला आहे आले लसूण पेस्ट 1 चमचा, ही टाकून घ्यायची। तर आले लसूण पेस्ट आपण तेलामध्येच टाकून घेणार आहे, तेलामध्येच घालून घेणार आहेत, कारण की कसं त्याचा जो वास असतो ना, आले लसूण सगळं असते त्याचा वास असतो, तर तेलामध्ये भाजल्यानंतर पूर्णपणे असं निघून जातो, म्हणजे कुठे असं खाताना आल्याचं किंवा लसूणचा वास येत नाही। तर गॅसची फ्लेम मी थोडी स्लो करून देते। त्यानंतर आता चांगला भाजून घेतलेला आहे मिरची, टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा। इथे धन्याची पावडर टाकलेली आहे 1 चमचा, जो छोटा चमचा आहे तो, असे मसाले सगळे टाकून घ्यायचे। तुमच्याकडे जे अवेलेबल मसाले असतील ते। त्यानंतर इथे गरम मसाला टाकून घेतला मी 1/2 चमचा, जे आपलं रेग्युलरचं जे जेवणातलं लाल तिखट असते ते इथे मी आता 3 चमचे टाकून घेतले। बघू शकता जास्त मोठा नाही आहे तो चमचा, तर 3 चमचे असं जे तुम्ही घरात रेग्युलर यूज करत असाल लाल तिखट, तर ते घालून घ्यायचं। सगळे मसाले, गॅसची फ्लेम मी थोडी स्लो करून घेतली, मसाले तेलामध्ये जळतील त्यासाठी। तर इथे असं छान असं मसाल्यांमध्ये जो मसाले घेतले ते तेलामध्ये कांद्यामध्ये मिक्स करून घेतले। आणि कोणताही नॉनव्हेज पदार्थ तुम्ही वापरत जेव्हा करत असाल त्यावेळेला आपण काय करायचं की थोडं तिखटाचं प्रमाण जास्त केल्यानंतर खूप छान टेस्ट येते। त्यानंतर छान भाजून झाल्यानंतर ही कोळंबी अशी आपण तव्यावरती घालून घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहेत। आणि पाण्याचा वापर आपण बिलकुल करणार नाही आहेत, कारण की ज्यावेळेला कोणताही नॉनव्हेज पदार्थ ज्यावेळेला तुम्ही शिजवत असाल, म्हणजे करत असाल, तर तेव्हा त्याला काय होते, जेवढा तुम्ही कांदा आणि टोमॅटोच्या ज्या ग्रेव्हीमध्ये शिजवाल ना तेवढं त्याला, म्हणजे पाणी सुटत जाते। तर हे असं बघू शकता आता इथे, आणि तेल पण असते ना ऑलरेडी, त्याच्यामुळे कसं काही जरूरत नाही आहे आपल्याला। आणि इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे, जेव्हा तुम्ही कोळंबी वगैरे फ्राय करतात ना त्यावेळेला तुम्ही तेलाचा वापर करू नका, खूप छान टेस्ट येते बघू शकता, वाफेवरती पण छान शिजतात। तर इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर छान परत मिक्स करून घेते। आणि तेलाचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे कसं, आणि ही कोळंबी आहेत ना की जास्तीत जास्त 10-15 मिनटात शिजून जातात। आणि आंबटपणा येण्यासाठी मी इथे कोकम वापरते, कोकम घालून घेते। आणि जर तुमच्याकडे कोकम नसतील तर लिंबाचा थोडासा रस पण घालू शकता, लिंबू पिळू शकतात वरतून, नाहीतर मग आपण टोमॅटो पण टाकलेलेच आहेत ना त्यामुळे। आणि इथे पाणी वापरायचं नाही आहे, पाणी वापरल्याने काय होईल थोडंसं चव त्याची बिघडेल, म्हणजे जो तेल आणि जे मसाल्यांमध्ये जे घातलेलं आहे ना आता सगळं, त्याने वाफेवरती हे कोळंबी सहजासहजी पटकन शिजून जातील। तर अशी झटपट अशी आपली रेसिपी आहे।
कोळंबीची। तर आता ह्याला बघू शकता तिथे, आणि जे ह्याचं काय होते, कोळंबी पहिल्यांदा थोडीशी अशी ना जास्त जाड जाड असतात, त्यानंतर वाफेवरती शिजवल्यानंतर त्यांची असं कमी होतात, ती म्हणजे अळून जातात असं। आणि त्याच्यानंतर आता झाकण ठेवून देते, झाकण ठेवणार आहेत आपण एक 5 ते 7 मिनटासाठी। गॅसची फ्लेम मी थोडी स्लो करून घेते, आणि नंतर आता बघू शकता 5 ते 7 मिनटांसाठी ठेवलेलं झाकण, पाणी सुटलं आहे आतमध्ये, त्याच्यामुळे कशी पटकन शिजून पण गेलेली आहेत। त्या अशी झटपट अशी आपली तवा कोळंबी मसाला फ्राय झालेली आहेत रेडी। तर इथे बघू शकता आतमध्ये शिजलेली पण आहेत आता, आणि ह्याची ती अळून गेलेली आहेत, म्हणजे त्याची साईज कमी झाली आता, आणि छान अशी शिजलेली आहेत आता। आणि त्यानंतर आपण आता कोथिंबीर टाकणार आहे भरपूर अशी, ते कोथिंबीर घेतलेली आहे ती वरतून घालून घेणार आहेत। कोथिंबीर घातली ना की कोणताही पदार्थ चांगलाच लागतो, आणि नॉनव्हेजमध्ये तर सगळ्यामध्ये कोथिंबीर छान लागते। तर इथे भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली ढवळ, ते ऑलमोस्ट आता शिजलेलं आहे त्यानंतर। आणि तुम्ही ही जर बनवली ना तर भाकरीसोबत खूप भारी लागते अप्रतिम। आता गॅस बंद करून घेते मी, बघू शकता इथे छान अशी शिजलेली झालेली आपली कोळंबी। आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल, तुम्ही ते व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल। धन्यवाद, बाय बाय।